आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्लीज प्लीज. मी जगदीश आहिरे, इन्स्पेक्टर जगदीश आहिरे. आपली घाईघाईत ओळख करावून गेली होती. बसा ना. हो बसा. हो बसा. रिलॅक्स रिलॅक्स बसा. पाणी? हो प्लीज. चौकशी दरम्यान काही म्हणजे तुम्हाला काही कळलं का? चांगलं जमतंय की तुम्हाला? काय जमतंय मला? हेच की त्या मुलीची किती काळजी आहे दाखवणं. सरपोतदारांचं नाव पुढे नेणार सुजित सरपोतदार. चांगलाय चांगलाय. एक 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 मिनिट इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? काय नाही, मी निघतो आता. हा आणि साहेबांना सांगा ते काम झालेलं आहे. म्हणजे ती मुलगी आता काही कंप्लेंट करणार नाही. निघतो. स्वानंदी काय म्हणाले ते? स्वानंदी काय बोलले ते इन्स्पेक्टर? बोला, मी विचारतोय तुम्हाला काहीतरी. स्वानंदी स्वानंदी, मी खरंच तुला आवडतो? अग वेडे, मग आधीच सांगायचं ना. हा एवढा तमाशा झालाच नसता. बघ, मी राहिलो तैल बुद्धी माणूस, मला नाही प्रेम वगैरे असं काही कळत नाही ग. तू जर का मला हे आधी सांगितलं असतस ना, तर ही गोष्ट आपली चार भिंतीच्या आत राहिली असती. उगत अशी चव्हाट्यावर नसती ना आली. बघ ना, उगच लोकांना चर्चा करायला विषय झाला, हे नसतं झालं. अरविंद, तोंड सांभाळून बोलायचं. हो हो बडे सर, काय करताय तुम्ही? तुमच्यासारख्या सज्जन माणसालाही असं शोभत नाही हो. हे बघा, दोन माणसं बोलत असताना सभ्य माणसाने असं पकडणं नाही हो, हे बरं नाही. प्लीज आम्ही पर्सनल बोलतोय का? काय मगाच पर्सनल 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 लावलंयस तू? हे बघा मणी सर, तुम्ही ना नीट नोटीस नाही केलंय. स्वानंदी चोरून चोरून मला इशारे करायची, पण माझ्याकडे ते लक्षात नाही आलं. अरविंद, हो आता माझं नीट लक्षात आलंय सगळं. हो की नाही स्वानंदी डार्लिंग? अग का ते मगाशी साहेब म्हणाले तस, तुला काही गिफ्ट हवंय माझ्याकडून? अरविंद तू तोंड सांभाळ. म्हणजे काय चाललंय तुझं? तू एका कल्प्रिटला सपोर्ट करतोय? हे जे काही झालंय ना ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. हे संचिता मणी आणि स्वानंदी, तू तू एकाच वेळी सुजित आणि अरविंद दोघांनाही खेळवलंस. अगं लाज वाटायला हवी तुला. आणि मणी, तू तू यात मध्ये नाही पडायचं. ऑलरेडी हा मॅटर खूप वाढलेला आहे, आणि यात जर तू इन्वॉल्व्ह आहेस हे सरपोतदार सरांना कळलं ना, तर तुझं काय होईल याचा विचार करतो. स्वानंदी, तुम्ही शांत व्हा. यांचं मनाला लावून घेऊ नका. याच्या मागे कोण आहे याचा शोध लावू आपण. स्वानंदी, मणी बरोबर बोलतोय. तू खरंच काहीच काळजी करू नकोस. हे बघ, आज ना उद्या जे काही सत्य आहे ना ते बाहेर येईल याची खात्री आहे मला. आणि बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
तू असं काहीच करणार नाहीस म्हणून. ओ ओ ओ नीता मावशी या इकडे बसा जरा शांत. कशाला तू स्वानंदीची बाजू घेते? आणि तू ग स्वानंदी झेपत नव्हता ना, तर घ्यायची कशाला एवढी? आणि स्वानंदी तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या नोकरीला धोका आला आणि फॅक्टरीची बदनामी झाली ती वेगळीच. हा नाही तर काय स्वानंदी, हा सगळा प्रॉब्लेम तुझ्यामुळे झालेला आहे. आज कधीच्या नावात पोलीस आपल्या फॅक्टरीत आलेत, उद्या जर का आपली फॅक्टरी बंद झाली तर काय होणार आहे आपल्या कामगारांचा? हा आणि ही राहते कुठे? हॉस्टेल मध्ये. आमचं घर आहे इकडे, फॅमिली आहे, मुलं बाळ आहेत. आता आमची नोकरी गेली तर आम्ही करायचं काय? हिच्यावरती ना ऍक्शन घेतली पाहिजे. हिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. डॅड डॅड आपल्या बापाशी बोलताना आवाज खाली करायचा. जे काही बोलायचंय ते शांतपणे बोलायचं. हे घर आहे, तुझं पप नाहीये. शांतपणे बोलू. तुम्ही हे जे काही शांतपणे मॅनेज केलेत ना, त्यानंतर शांत राहणं मला तरी शक्य नाहीये. का केलं तसं डॅड? वाय काय केलं मी? ओ आठवत नाहीये तुम्हाला तुम्ही काय केलंय ते. डॅड मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय, स्वानंदी निर्दोष आहे, साधी मुलगी आहे ती. हे असं काही करणं शक्यच नाहीये डॅड. हे जे काय तिचं आपल्या श्रीमंतीकडे डोळा आहे, आपल्या पैशांवर डोळा आहे. ओ तिला काही देणं घेणं नाहीये मी किती श्रीमंत याच्याशी. बरं मग त्या मुलीवर अन्याय झालाय, कोणीतरी तिच्याशी गैरवर्तन केलंय म्हणून ती पोलीस स्टेशनला गेली कंप्लेंट करायला. तुम्ही काय केलं? तुम्ही पोलिसांनाच मॅनेज केलं. आपण तिची मदत करायची सोडून आपण दडपशाहीनं तिचं तोंड दाबतोय, हे कळतंय का तुम्हाला डॅड? हे कोणी सांगितलं तुला? ज्या इन्स्पेक्टरला तुम्ही मॅनेज केलं ना डॅड, त्याने सांगितलं. माझ्या केबिन मध्ये बसून माझ्या तोंडावर स्पष्ट म्हणाला, जाऊन सांगा तुमच्या बाबांना इथलं सगळं मॅनेज झालंय म्हणून. आता ही पोरगी कसलीही पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाही वगैरे वगैरे. काम झालंय ना? मग आता काय प्रॉब्लेम आहे? जे काम तुम्ही करायचं ते आम्ही केलं, तुम्ही नुसती लफडी करत फिरा. आता किती वर्ष आम्ही हे निस्तरायचं आहे सुजीत? पुन्हा सांगतोय आणि शेवटचं सांगतोय, लफडी करूच नका. आणि समजा केलीच तर ती कशी निस्तरायची, कशी मॅनेज करायची हे तरी शिका. वा डॅड वा, उत्तम मॅनेज केलं तुम्ही.